छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कोरोना नियमांचा भंग केल्यानं त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बघेल रविवारी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी घरोघरी फिरत होते. कोरोनामुळे 5 पेक्षा जास्त जणांसोबत प्रचार करू नये असा नियम आहे. याच नियमांचा भंग करून गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनानं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण यावर स्पष्टीकरण देताना आम्ही फक्त 4 जण होतो पण कार्यकर्ते येत गेले आणि गर्दी झाली असं बघेल यांनी म्हटलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.